के सरांनी जे गायलेलं सॉन्ग होतं, इमोशनल टच कसं होतं की सॅड सॉन्ग होतं, जे शब्द होते की बरोबर एकांत हवा, आणि ते गाणं गाऊन आणि दोन महिने झाले असतील आणि सर आपल्यातून निघून गेले, के सर एकांतात निघून गेले आणि हे एकांत हवा हे गायलं त्यांनी बरोबर मराठीतलं पहिलं आणि शेवटचं सॉन्ग. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. निमित्त आहे एक नवा कोरा सिनेमा येऊ थाटला आहे अंब्रेला नावाचा, आणि त्याच चित्रपटातले सहकलाकार बोलू दे किंवा कलाकार बोलू दे किंवा त्या चित्रपटाचे डायरेक्टर माझ्यासोबत आहेत. चला तर आपण ओळख करून घेऊया. सर कसे आहात तुम्ही सगळे, तुम्ही सगळेच कसे आहात? मजेत. आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. तुम्हाला तिघांना प्रश्न मी विचारतो, काय आहे अंब्रेला नाव? खरंच जरी आपल्या नेहमीच्या बोलीचालीमधलं असलं तरी त्याच्या मागे संदर्भ खूपच मोठा आहे. काय सांगाल सर, काय आहे अंब्रेला? अच्छा, आपण महाराष्ट्राची संस्कृती, काही शब्द असतात बरोबर, ते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत ते इंग्लिश शब्द असतील तरी ते हो नेहमीच्या वापरातले असतात. बरोबर बरोबर. जसं आपण बॅट असेल त्याला चेंडू फळे म्हणत नाही, त्याला बॅटच म्हणतो. बॉलला पण बॉलच म्हणतो. बॉलच तर त्याला चेंडू नाही म्हणत. बरोबर. तशाच पद्धतीचा अंब्रेला आज अजूनही गाव खेड्यांवर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी छत्री नाही बोलत, अंब्रेला बोलतात. बरोबर. जी अंब्रेला घेऊन येते, अंब्रेला दे रे अंब्रेला, ती गाव खेड्यावरची संस्कृती आहे. बरोबर. की अंब्रेला ही जसं ते गावाचा प्रमुख असेल, पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा गावचा पाटील असेल जो मुखी असेल, तर तो आपल्या छत्रछायेखाली गावाला ठेवतो, समाजाला ठेवतो, कुटुंबाला ठेवतो, आणि त्याच्यावर गावाकडनं जसे संस्कार घडवतो तशी अपेक्षा ठेवतो गावाकडनं. तर तसंच ह्या चित्रपटामध्ये तेच तोच थॉट घेऊन आपण ह्या चित्रपटामध्ये की गावची संस्कृती, एक लाल मातीतली संस्कृती, जो मिसमॅच झालेला जो मराठी चित्रपट सृष्टीतला पाटील होता, पाटील होता, तो पाटील आपण कुठेतरी नवीन स्वरूप, नवीन स्वरूपात जो ओरिजिनल आहे महाराष्ट्रामध्ये, जो निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न, आणि ते मला वाटायचं की तो पाटील मिस झालेला आहे म्हणून मी तो दाखवण्याचा जनतेला प्रयत्न केलेला. नाही खरंच सर, तुम्ही जो संदर्भ सांगितला अंब्रेला नावाचा, खरंच भले रोजच्या आपल्या वापरातला शब्द असला तरी त्याचा अर्थ या चित्रपटामध्ये खरंच खूप वेगळा तुम्ही सांगितला. तुम्हाला सर प्रश्न विचारतो, या चित्रपटामध्ये जरी गाजलेले कलाकार असले तरी तेवढंच ते कलंदरसुद्धा आहेत, चेहऱ्याने जरी भोळे दिसले तरी ते भोळे बिलकुल नाही आहेत. काय सांगाल कलाकारांबद्दल, कारण का आम्हाला कळालं नाही त्यांच्या किती किती निराकस आहेत यार, हे असे निराकस असले तरी कलाकार अतिशय इनोसंट आहेत. इनोसंट आहेतच, पण प्रत्येक जण एकापेक्षा एक आहे, एकापेक्षा एक. काय सांगाल तुमच्या कलाकारांबद्दल? मी स्वतःलाच नशीबवान समजतो, थँक्स, की एवढे दिग्गज कलाकार अरुण सर असतील, सुनीता मॅम असतील, नेहा बाम असतील, मिलिंद दसानी असतील, त्यांच्या ॲप, आणि खास करून मला मिळालेली ही जोडी जे आपण पडद्यावर बघाल, आणि दोघंही आपल्याला आपल्या घरातले वाटतील. अगदीच. सेटवर जसे वावरलेले आहेत ते आपलं घरातलं कॅरेक्टर आहे असं वावरलं, आणि मी त्यांना तसंच सूचना केली होती, डिरेक्ट पण तसंच केलं होतं की तुम्हाला ह्याच कॅरेक्टरमध्ये राहायचं आहे. अगदीच. हां, आव आणायचं नाही आहे, त्यांची जी बॉडी लँग्वेज, त्यांची फेसिंग ही पूर्ण त्या कॅरेक्टरला जात होती. फक्त तुम्हाला ते वावरायचं, ते कॅरेक्टर घेऊन पुढे पळायचं, आणि ते त्यांनी अतिशय उत्कृष्ट निभावलं. मला दोघांना प्रश्न विचारतो, काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे अंब्रेला? हे मग तू अंब्रेला हे जसं सर म्हणाले की ऊन वारा पाऊस यापासून आपल्याला वाचवणारी अशी ती अंब्रेला असते, तर त्याचा मेटाफोर म्हणजे आमच्या फिल्ममध्ये काय म्हणावं, तर नक्कीच तुम्हाला फिल्म बघावीच लागेल ते समजून घ्यायसाठी, पण त्याचा असा युसेज खूप स्मार्ट पद्धतीने टायटलमध्ये केलेला आहे की कसा एक आमचा जे अरुण सरांनी निभावलेलं कॅरेक्टर आहे, म्हणजे माझ्या वडिलांचं कॅरेक्टर, तर त्यांच्या त्यांना कशी ती अंब्रेला त्यांच्या परिवारावर, कुटुंबावरती प्रयत्न असतो सतत, एका पाटील जसं सर म्हणाले की त्यांचा प्रयत्न कसा असतो की सतत आपल्या कुटुंबावर बांधून ठेवायचंय, त्यांना प्रोटेक्ट करायचंय, आणि त्या प्रोटेक्शन दरम्यान किती त्यांना चॅलेंजेस येतात जे कधी ओळखले जात नाही. जे मला खूप छान वाटतं की पहिल्यांदा एक असा वडिलाची, म्हणजे लहानपणी मी ते गाणं ऐकायचे दमलेल्या बाबाची गोष्ट, मला खूप छान वाटायचं की किती कमी लोकांचे हे ओळखतात,
की बाबाचा किती त्रास, बाबांना किती त्रास असतो, तो सुद्धा किती महत्त्वाचा असतो. सतत आपण म्हणतो की डेफिनेटली ऑफकोर्स आई जे करते ते आहेच, पण बाबांचा पण सॅक्रिफाईस जो आहे तो ओळखून दाखवणारा असा चित्रपट आहे. थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी खास तुमच्यासाठी दिली आहे. हे खरंच खूप एक्सक्लुसिव्ह आहे, हे एक्सक्लुसिव्ह आहे आमच्यासाठी, खरंच खूप टँक एक्सक्लुसिव्ह आहे आम्हाला. चित्रपट पाहून तुम्हाला ते सॅक्रिफाईस किंवा एका बाबाच्या मनातल्या गोष्टी काय असतील, ते काय म्हणतो आपण डिलेमा काय असेल, ते विचार काय करत असतील, हे पाहायला मिळतं. आणि ते खूप सुंदर तऱ्हेने म्हणायची गरजच नाही, अरुण सरांनी निभावलंच आहे. इतकं टचिंग आहे ते, जी जर्नी दाखवली आहे त्यांनी ॲज एका मुलीचा फादर, ॲज कुटुंब धरणारा माणूस, ॲज जे त्यांची पोझिशनिंग आहे सिनेमा बघून हो नाही ते तुम्ही पाहाल डेफिनेटली, पण जे त्यांची जर्नी आहे ती पाहायलाच नक्कीच या, कारण ते तुम्हाला रिलेट होणार, ती दर महाराष्ट्रातल्या कुटुंबाला रिलेट होणार आणि कळणार की यार मुली आपल्या बाबांना बघून म्हणा यार माय फादर गोज थ्रू सो मच. अँड ते खूप माझ्यासाठी सगळ्यात टचिंग वॉज दॅट, की मी माझ्या वडिलांना एका नवीन ह्याच्यात बघायला लागले की त्यांची स्टोरी काय असते हे पाहायला. नक्की 9 जूनला तुम्ही या चित्रपटगृहात. अभिषेक तू काय सांगशील, तू ह्या आधी सुद्धा मराठी चित्रपटामध्ये काम केलंयस, आत्ताच आम्हाला कळालं तू तेलुगू मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केलंयस, तुझ्या दृष्टिकोनातून अंब्रेला काय आहे, आणि जसं आम्हाला कळालंय की तू आत्ता मराठीसाठी खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्राधान्य करतोस, तू भाषा वगैरे बोलायला खूप चांगल्या शिकलास, तू वर्तमानपत्र वगैरे वाचतोस दरवेळेला, तर सेटवर तुला खरंच कोणी मदत केली आहे का, तुझे खेचले सुद्धा आहे की अरे नाही रे हे असं नाही असं झालं सांगा, म्हणजे आपण जरा असं माहोल होईल तसं काय सांगशील तू. नो आय थिंक दे ट्रीटेड मी लाईक अ बेबी, यु नो नोबडी पुल्ड माय लेग, त्यांनी खूप मदत केली, बीट कॅरेक्टरायझेशन, बीट डिक्शन, डायलॉग डिलिव्हरी, and that agri touch right, to khup manje asa ek it was such a beautiful experience, ani asa vatlach nahi ki mi eka set varti kaam karto hai, it's like an extended family or it's my own family asa vatla, and I really feel that we have become such a close knit family, amse ek kutumb ek ask ek umbrella kutumb banla hai asa mala vatte ki, and we all feel like a part of that family, आणि ते ऑर्गॅनिकली स्क्रीनवरती पण ट्रान्सफॉर्म झालं आहे, अँड यू विल डेफिनेटली सी दॅट वॉट वी आर सेईंग, वॉट यू आर एक्सपिरियन्सिंग नाव, आय थिंक यू तुम्ही ते झिलियन टाईम्स एक्सपिरियन्स करणार ते मोठ्या पडद्यावर. हेमल मी तुझ्याकडे येतो, आणि अभिषेक तुला सुद्धा, की या चित्रपटामध्ये दोन ज्येष्ठ कलाकार आहेत ज्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये भरपूर नाव कमावलं, आणि दरवेळेला एक असा व्यक्ती जो मुख्यत्वे करून वडिलांच्या भूमिकेमध्ये आपल्याला खूप दिसत आला आहे, काय सांगाल त्या व्यक्तीसोबत त्या कलाकारांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? खूप लर्निंग होता, म्हणजे मला मी हे म्हणते की मी ना कधी फॉर्मल एज्युकेशन नाही घेतलंय ऍक्टिंगच्या संदर्भात, पण अम्ब्रेला हा चित्रपट माझ्यासाठी कम्प्लिटली स्कूलिंग होता, कारण इतके दिग्गज असे कलाकार होते, सेटचं जे वातावरण होतं ते इतकं सुंदर होतं, अगदी स्कूलसारखं मला वाटायचं जेव्हा मी दररोज सेटवर जायचे, कारण माझे बरेच सीन्स लकीली अरुण सर आणि सुविता मॅम सोबत होत्या, कारण ते माझ्या आई वडिलांचा रोल करतात, आणि त्यांच्यासोबतचे जे जेव्हा सीन्स असायचे तेव्हा खूप सुविता मॅम तर मला बसून अगदी लेसन्स द्यायच्या, म्हणजे इतकं नशीब माझं जबरदस्त आहे की मी तिथे ऍज अन ऍक्टर आलेले, पण मला फ्रीचे इतके सुंदर लेसन्स मिळत होते फ्रॉम स्क्रॅच पासून पूर्ण हो. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली, आणि बसून मला सांगायच्या त्यांनी कधीच, म्हणजे जसं अभिषेक म्हणाला की बेबी सारखं ट्रीट काय, त्याचा अर्थ काय आहे की आम्हाला बसवून कोणी कधीच असं नाही म्हणाले की यार हे नाही येत नाही, म्हणजे मला जसं तुझं मराठी म्हणा तू तर काम केलेलं होतंस, पण माझा फर्स्ट सिनेमा होता, मला बसवून त्या सांगायचं तू आधी हे कर, तू आधी हे वाचन कर, तू फ्लॅट वाच मग आपण हे करूया, आणि असं काही गरज नव्हती त्यांना हे करायची, पण त्या करायच्या, कारण इतके सुंदर मन आहेत, म्हणजे मला हे नेहमीच मी म्हणते की ते त्या पोझिशनवर असतात कारण दे आर ऍक्च्युअली ग्रेट पीपल, आणि ते पण मी शिकले की एक चांगलं मनुष्य बनणं किती गरजेचं असतं. सो कलाकार म्हणून ते दोघंही उत्कृष्ट आहेतच, पण ह्युमन बिंग्स म्हणून पण ते खूप सुंदर असे लोक आहेत, आणि ते खूप खूप शिकायला मिळालं, काय कायच बोलू त्यांच्याबद्दल. तू काय सांगशील दोघांसोबत काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली माझी फर्स्ट फिल्म होती ती अरुण सरन बरोबर होती, आय मीन तिचा बाप त्याचा बाप, ऍक्च्युली तिथे पण ते हिरोईनचे वडील होते, वडीलच होते, आणि तिथे पण ते मला पसंत नाही करत होते इन द फिल्म, इन द फिल्म, यस इन द फिल्म, सॉरी. सो
बट यु नो व्हाट, असं बोलायला नको, तीच लगेच यामध्ये सुद्धा अशी आले हळूहळू. पण यु नो व्हॉट, जे पडद्यावर तुम्हाला दिसणार आहे, बी इट इन द फर्स्ट फिल्म ऑर नाउ इन द सेकंड फिल्म, आणि रिअल लाईफमध्ये इट्स डायमेट्रिकली अपोजिट. ते तितकंच मला प्रेम करतात. अँड यू वोंट बिलीव आय क्रॅक. आता तुम्ही बघितलं असेल मी काय फालतू किंवा लेम जोक्स मारतो. अरुण सरांबरोबर मी तेच करतो आणि ते अप्रिशिएट करतो. ही इज सो कूल. आणि मला असं वाटते की यु नो, वेन एव्हर आय एम नॉट शूटिंग, जेव्हा माझा शॉट नसेल, फर्स्ट फिल्म ऑल्सो नाव ऑर एनी वेअर एनी टाईम ऑर इन द फ्युचर ऑल्सो, यु नो व्हॉट आय एम डुईंग, आय एम जस्ट सायलेंटली ऑब्झर्विंग हिम. इज सच अ फॅन्टॅब्युलस ॲक्टर, यु नो, दे कॉल लाईक एन इन्स्टिट्यूशन इन देमसेल्व्स. ते एक पूर्ण एक आय थिंक स्वतः शाळा आहे. हां, ऍक्टिंग शाळा, यु नो, जो चल फिर रही है, ही इज अ लिव्हिंग लेजेंड. अँड ऑल्सो सेम फॉर सुहिता मॅम, नेहा बा मॅम, मिलिंद दस्ताने. सो आय थिंक इट्स अवर प्रिव्हिलेज. मला असं वाटतंय आमचं हे नशीब आहे की ते आम्हाला लाभले या फिल्ममध्ये. आणि आय थिंक ऍक्टिंग इज गिव्ह अँड टेक. बरोबर, वेन यू आर डुईंग दॅट ना, सो इट बिकम सो ऑर्गॅनिक बिकॉज द अदर आर्टिस्ट इज सो ग्रेट. आप जस्ट उसको, यू आर जस्ट रेसिप्रोकेटिंग. तुम्ही फक्त रिॲक्ट करतात जे ते करतात. बरोबर. सो दॅट्स वाय आय थिंक यू विल लाईक अ परफॉर्मन्स इवन मोर, बिकॉज मे बी बिकॉज दे आर देअर. नॉट दॅट वी डिंट डू अवर हार्ड वर्क, बट बिकॉज दे आर देअर. सो आय थिंक दे आर ऑल्सो लाईक द सेंट्रल पिलर्स ऑफ द फिल्म, मला असं वाटतंय. सर तुम्ही काय सांगाल? जेव्हा मी कथानक लिहिलं, स्टोरी लिहिली, तर मी कॅरेक्टर म्हणून एक अरुण सरांना बघून आणि एक पाटील कसा असावा, कारण त्यांना बघत लहानपणापासून बघत आलो सगळेच आपण, लहानपणापासून बघत मोठे आलो. पण अरुण सर या नवख्या डिरेक्टर सोबत काम करतील का, हो, ही भीती, ही शंका मनामध्ये होती. बरोबर. मी फर्स्ट टाइम त्यांच्या सेटवर नरेट करायला गेलो, त्यांनी वेळ दिला, त्या वेळेमध्ये मी नरेट करायला गेलो आणि 5-10 मिनिटाचा त्यांनी वेळ दिला. बरोबर. मी अर्धा तास, पाऊंड 40-50 मिनिट्स मी नरेट करत राहिलो आणि ते हल्ले नाही 50 मिनिट्स. बरोबर. आणि 50 मिनिट्स नंतर सर बोलले की माझ्या ह्या महिन्याच्या डेट्स लॉक आहेत, नेक्स्ट मंथ मध्ये मी तुम्हाला डेट्स देतोय. सर तुम्ही येस म्हणून, येस डेफिनेटली, काय वाटत म्हटलं, तिथेच मी काय म्हणतात त्या आकाश झाल्यासारखं वाटलं की एवढं ग्रेट पर्सन, म्हणजे ऍक्टिंगचं ते महाविद्यालय. बरोबर. अरुण सर म्हणते आणि त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि सेटवरही ते खूप अगदी कामाला सगळ्यांना सांभाळून घेतलं. बरोबर. काही आमच्यामध्ये त्रुटी व्हायच्या त्या सांभाळून घ्यायच्या, आम्हाला काही सजेशन करायचं, खेळीमेळीतलं वाटावं. मी तुम्हालाच पुढचा प्रश्न विचारतो. चित्रपटाची भाषा ही थोडी अग्री कोळीचा लहेजा आहे, कारण का मराठी ही प्रत्येकाला जमतेच जमते, आग्री सुद्धा आपली मातृभाषाच आहे, पण तिचा लहेजा पकडणं खरंच खूप थोडा डिफिकल्ट जातो, कारण का ती ल आहे, ते वलय वगैरे. कारण काय सांगाल त्या सगळ्याबद्दल आणि आपल्या लोकेशनबद्दल सुद्धा, लोकेशन ट्रेलरमध्ये खरंच खूप सुंदर आहे, ग्रीनरी पासून सगळं काही. काय सांगाल या सगळ्या गोष्टीबद्दल? माझं शिक्षण हे वाडा, भिवंडी, अंबरनाथ लोकल एरियामध्ये झालेलं. बरोबर. BSc पर्यंत, MSc पर्यंत शिक्षण माझं सगळं ग्रामीण भागात झालेलं आहे. तिथे जे माझा जो मित्र परिवार होता, तो जास्तीत जास्त आगरी, कुणबी, कोळी ह्या वर्गाचा तो होता आणि त्यांची भाषा मला अगदी चांगली, की माझे मित्र आताही मला कर तर हे सहज त्यांचं बोलून जात. बरोबर, अगदीच. अरे भावा येतो का नाही, हे त्यांचं बोलणं होतं आता. आणि त्यामुळे मला ही स्टोरी कथानक लिहिताना मला त्रास नाही झाला. माझी भाषा मला तर येतेच, पण ती भाषाही मला त्यामध्ये टाकताना, आगरी असेल, कोळी भाषा असेल, किंवा तिथे आमची एक आदिवासी संस्कृती. बरोबर. दे आर सो मेनी इनोसंट पर्सन, एक आदिवासी समाज आहे म्हणजे. आणि ते मला इथे घ्यायचे होते मला ह्या चित्रपटामध्ये, कारण हा चित्रपट त्या वर्गाला सोडून परिपूर्ण होत नव्हता. बरोबर. आणि जेव्हा मी विचार करत होतो, तर मग आता किती टाकायचा आदिवासी समजून, मग एक म्हटलं एका सॉंगद्वारे, मी फर्स्ट टाइम आदिवासी सॉंग आपण या चित्रपटामध्ये आणतोय आणि तेही
पहिल्यांदाच मराठीतलं फोक वाटतं, पहिल्यांदाच सुंदर सुंदर बनतंय आणि ते नक्कीच प्रेक्षकांना सगळ्यांना आवडेल, नक्की नक्कीच आवडेल, नक्कीच आदिवासी भाषेतलं फोक सॉन्ग आणि प्रत्येकाच्या तोंडावर हो राहील, नक्कीच नक्कीच राहणार आहे ते गाणं अशा पद्धतीने. लिरिक्स काय अमेझिंग आहे सर, लिरिक्स. मी आता गाण्यांकडेच येत होतो. मी याआधी सुद्धा ऐकलंय की अजय गोगावले असू द्या किंवा अजून आपले दिग्गज ज्यांनी या चित्रपटाला संगीत दिलं, चित्रपटाचं संगीत सुद्धा खूप सुंदर झालंच असेल, काय सांगाल ते ग तुम्ही या चित्रपटामध्ये जी संगीताची जर्नी आहे कशी आहे, ते संगीताची जर्नी आम्हाला कसा एक्सपिरियन्स मिळणार आहे त्यामधून? जेव्हा स्टोरी मी पूर्ण माझी स्टोरी कथा पटकथा माझी पूर्ण झाली तेव्हा मला एक ग्रामीण भाषेतला बाज असणार बरोबर लिरिसिस्ट हवा होता आणि मी गाणी ऐकत होतो आणि मंगेशजी कांगणे यांचं नाव माझ्या पुढे आलं की यांच्या गाण्यांमध्ये तो बाज तो लहेजा आहेच, लहेजा. त्यांची वेळ घेतली मी आणि त्यांना स्टोरी नरेट केली, सर मला ह्या सुरुवात किती गाणी बोल. तोही एक मोठा किस्सा आहे. जेव्हा एक प्रथमदा चित्रपटामध्ये आपण चार गाणीच घ्यायचं असं ठरवलं बरोबर, जेव्हा अजय गोगावलेंची जेव्हा रेकॉर्डिंग चालू होती तेव्हा एक मंगेश सरांनी लिखित एक आदिवासी फोक सॉन्ग जे म्हणतो ते आम्ही गुणगुणत होतो तिथे, तेव्हा त्यांनी सजेस्ट केलं आम्हाला हे गाणं तुम्ही घ्या चित्रपटामध्ये वापरा, चित्रपटामध्ये घ्या, हे खूप एवढ्या मोठ्या माणसाने हो अगदीच आणि आपल्याला जे प्रोत्साहित केलेलं आहे त्याबद्दल नाही नाही बोललंच नाही त्याला. हेमल तू काय सांगशील ह्या चित्रपटामध्ये खरंच संगीताची सुंदर जर्नी आम्हाला अनुभवायला मिळते, आम्हाला ट्रेलरमध्ये सुद्धा काही गाणे आमच्या कानावर पडलेत खरंच खूप सुंदर झाले आहेत, काय सांगशील गाण्यांबद्दल चित्रपटाच्या? आता जे सगळ्यात पहिलं आमचं गाणं वंगाळ बाहेर आलंय त्याच्यावर ऑलरेडी इतका सुंदर प्रतिसाद मिळतोय, ऑलरेडी गुणगुणतायत लोक, किती आम्हाला मेसेजेस येत आहेत. ते सगळ्यात पहिलं गाणं म्हणजे अजय सरांनी गायलंय जे ऑलरेडी माझ्यासाठी होतं की वाव माझं पहिलं संतोष सरांनी म्युझिक संतोष मुळेकरांनी खूप आणि त्या गाण्यातला जो फील आहे ना तो आधीच ऐकत्या क्षणी जेव्हा आम्ही ऐकलेलं तेव्हा असं झालेलं की वाव काय नशीब आहे माझं की मला हे गाणं मिळतंय. मग प्रोजेक्शन जे झालं आमचे खूप छान कोरिओग्राफर्स त्यांनी इतकं सुंदर असं त्याला व्हिज्युअलाइज केलेलं त्याच्याहून अप्रतिम ते आत्ता जसं दिसतंय ते दिसतंय आणि खूप मजा आली शूट करताना ते गाणं. खूप अनएक्सप्लोअर्ड लोकेशन्स बघायला मिळाले म्हणजे असं मी जसं म्हणाले परत आय थिंक ही फिल्म माझी मी मला ऍक्टर म्हणून हायर करण्यापेक्षा माझ्यासाठी खूप जास्त गोष्टी मला यातून मिळाल्या की असे लोकेशन बघायला मिळाले, माझा महाराष्ट्र किती सुंदर आहे हे मला पाहायला मिळालं नव्याने आणि तुम्हालाही तेच एक्सपिरियन्स करताय तुम्ही हे मला माहिती आहे कारण तुमचे मेसेजेस पोहोचतायत आमच्यापर्यंत वाचतोय आम्ही. हे झालं आमचं फर्स्ट गाणं. जे बाकीचे 5 सॉन्ग्स आहेत लवकरच तुमच्या भेटीला येतीलच पण दर गाणं असं युनिक आहे जे मला असं वाटतं की खूप रेड टू दिस चित्रपट आहे की दर गाणं जे आहे त्याचं एक फील वेगळा आहे, त्याचा मूड वेगळा आहे आणि ते परफेक्टली प्लेस्ड आहे फिल्ममध्ये. म्हणजे यू हॅव अ हार्टब्रेक सॉन्ग, तुम्ही आदिवासी सॉन्ग जसं सर म्हणाले ते आहे, दर मूडला तुम्हाला फील देणारं एक गाणं दर गाणं आहेच आमच्या फिल्ममध्ये आणि इतके छान सरांनी ॲब्सल्युटली कॉम्प्रोमाइज कुठेच नाही केला संतोष सरांनी आणि मनोज सरांनी मिळून जे सिंगर्स आम्हाला दिलेत ॲज आर्टिस्ट आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी जेव्हा मला कळालं की सुनिधी मॅमचा आवाज मला मिळणार आहे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नच असतं ते की एवढ्या मोठ्या सिंगरचा आवाज आपल्याला मिळायला पाहिजे. आणि आय वुड लव्ह की अभिषेक यू मेन्शन युअर फेवरेट सिंगर विच वॉज अन इमोशनल मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे अभिषेक आय थिंक इज गुड टू बी सगळे मराठी इंडस्ट्रीतले ऍक्टर्स तुझ्यावरती हे करत असणार आहेत आता की ओ माय गॉड तुला इतका सुंदर आवाज के सरांचा लाभला विच वॉज अ व्हेरी ब्युटिफुल विच इज अनदर ब्युटिफुल सॉन्ग. अभि वुड यू लाईक टू म्युझिकबद्दल मी हेच बोलणार की आपण बोलतो ना कम्प्लीट पॅकेज आहे फिल्ममध्ये. सॉन्ग जर आपण बोललो राईट फ्रॉम द कन्सेप्च्युलायझेशन द लिरिक्स संतोष सरांनी जे म्युझिक दिलं आहे द लिरिक्स अँड देन द ट्रीटमेंट द एक्झिक्युशन द कोरिओग्राफी द व्हिज्युअलायझेशन द ओव्हरऑल ट्रीटमेंट द फील ऑफ द सॉन्ग तो इट्स गोईंग वन स्टेप 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 अबोव अँड वॉट यू आर तुम्ही जे आता बघताय ते मोबाईलवरती किंवा टॅबवरती बघताय इमॅजिन दॅट यू विल वॉच ऑन अ बिगर स्क्रीन विथ दॅट मच ऑफ सराउंड साऊंड. तर मला असं वाटतं की आमचे जे सॉन्ग्स आहेत ना दे आर द सोल ऑफ द फिल्म अँड आय थिंक इट्स अ ड्रीम कम ट्रू
मला असं वाटतं की सुनिधी मॅमने यु नो आमच्यासाठी हे गाणं केलं आहे, नकाश अजीज अँड वन ऑफ माय पर्सनल फेवरेट्स द लेट के के सर, आय ऑलवेज बीन हिज बिग फॅन अँड वॉट एवर ही सिंग्स इट जस्ट स्ट्राईक्स अ कॉर्ड विथ माय हार्ट अँड आय डोंट नो हाव आय मीन आय वुड हॅव लव्ड इफ ही वॉज स्टील देअर, मला असं वाटतंय. बट हॅविंग सेड दॅट, दॅट इज फर्स्ट ऑफ इट्स कँड इन मराठी सिनेमा, हे त्यांचं फर्स्ट आणि लास्ट सॉन्ग आहे अँड आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट सॉन्ग, व्हेरी शुअर दॅट दॅट विल डेफिनेटली बी अप्रिशिएटेड लाईक एनिथिंग. वॉट एवर तुम्ही जे आतापर्यंत जे काही पाहिलं आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये, यू हॅव नॉट वॉच एनिथिंग लाईक दॅट बिफोर. प्लस अदर सॉन्ग्स आय एम सेईंग, बीट अवर सॉन्ग, सुनिधी चौहान मॅम सॉन्ग, अजय सरांचं जे सॉन्ग आहे वंगाड, सो आय थिंक इट्स अ कम्प्लीट पॅकेज. आणि सॉन्ग्समुळे आय थिंक तुम्हाला जास्त हे असं वाटेल की दिस फिल्म इज ॲट अ डिफरंट लेवल ऑल टुगेदर. जे आम्ही ॲक्टिंगमध्ये जे मेहनत केली आहे, आय थिंक इफ नॉट मोर द सेम एफर्ट वी हॅव पुट इन द सॉन्ग ऑल्सो. अँड अगेन हॅट्स ऑफ टू द कोरिओग्राफर्स राहुल सर आणि संजीव सर, दे ट्रीटेड अस लाईक बेबी अँड इवन द सपोर्टिंग कोरिओग्राफर्स, द लोकेशन्स दे आर ॲब्सोल्यूट ब्युटी, अप्रतिम आहेत. सो आय थिंक वन ॲस्पेक्ट इज ॲक्टिंग ऑफ द फिल्म अँड द अदर मेजर ॲस्पेक्ट इज सॉन्ग्स. तर आय थिंक यू विल गेट टू सी बोथ ऑफ द थिंग्स ॲट देअर व्हेरी बेस्ट, राईट? के के सरांनी जे गायलेलं सॉन्ग होतं, इमोशनल टच कसं होतं की सॅड सॉन्ग होतं, त्याचे शब्द होते की बरोबर एकांत हवा, आणि ते गाणं गाऊन आणि 2 महिने झाले असतील आणि सर आपल्यातून निघून गेले, के के सरांना एकांतात निघून गेले आणि हे एकांत हवा हे गायलं त्यांनी बरोबर मराठीतलं पहिलं आणि बहुतेक शेवटचं सॉन्ग. खरंच खूप खूप गप्पा मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. आपण प्रमोशनाच्या निमित्ताने अजूनसुद्धा भेटत जाऊ, तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना तुमच्या संपूर्ण टीमला खरंच खूप खूप ऑल द बेस्ट आणि धन्यवाद मराठी धमालसोबत गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. थँक्यू.